वेलकम स्टुडंट्स ऑनलाईन क्लासेसमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे मागच्या पाठामध्ये आपण कुशाग्र राजा हा लेसन पाहिलेला आहे तर या पाठामध्ये आपण याच्यामध्ये आपण असाच एक पाठ पाहणार आहोत सूर्य उगवला नाही तर हा तुम्हाला सूर्य मावळतानाचं चित्र दिसत आहे बरोबर पण दुसऱ्या दिवशी जर सूर्य उगवला नाही तर याची कल्पना करा बरं बरोबर आहे की नाही त्याचप्रमाणे आपण सूर्य चंद्र आकाशामध्ये अनेक प्रकारचे तारे आहेत हां पण सूर्य हा एक काय आहे मुख्य स्त्रोत आहे मुख्य स्तोत्र आहे आणि सूर्याचे बारा नावं आपण जसं सकाळी सूर्यनमस्कार घालताना म्हणतो बरेच मुलं योगासने करतात त्याचप्रमाणे सूर्य मित्र सूर्याला नावे पुष्णे हिरणेगर्भ मरीचे भास्कर आहे बरोबर आहे हां तर तसंच या लेसनचं नाव आहे की सूर्य उगोला नाही तर आपल्याला हे चित्र दिसत आहे सूर्य उगोलेला पण जर सूर्य उगोलाच नाही तर काय होईल हां आपण रात्र झाल्यावर काय करतो दिवे लावतो बरोबर आहे हां संध्याकाळ झाली सूर्य मावळला की आपण घरामध्ये दिवे लावतो कारण सगळीकडे अंधार पडू नये आपल्या घरामध्ये उजेड पडावा आपण देवाजवळ घरातले लाईट्स वगैरे ऑन करतो कारण सूर्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये सूर्य मावळल्याच्या नंतर येत नाही बरोबर आहे तसंच त्याच प्र प्रकारे आपण पाहणार आहोत आजचा पाचवा लेसन पाचवा पाठ सूर्य उगवला नाही तर सूर्य दररोज सकाळी उगवतो आणि आपल्या कानात सांगतो चला उठा आळस झटका आणि कामाला लागा असा हा सूर्य एखाद्या दिवशी उगवलाच नाही तर पहा मुलांना हा सूर्य उगवलाच नाही तर सूर्य उगवलाच नाही तर रात्र संपलेली कळणार नाही शो झोपून राहण्याचीही कंटाळा येईल सगळे आपापल्या घरात बसून राहतील शेतकरी शेतावर जाणार नाहीत घरातले तेल संपल्यावर घरात दिवेही पेटवता येणार नाही सूर्यप्रकाश नसल्याने झाडे गवत फुले वाळून जातील झाडे झुडपे मेल्याने माणसांना व जनावरांना खायला काही मिळणार नाही गाईला चारा सुद्धा मिळणार नाही बाळाला दूध सुद्धा मिळणार नाही बरोबर आहे आपल्याला तरी आपण जरी रात्री कधी उशिरा झोपलो तर से, 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 तरी सकाळी आपण काय करतो थोडं लेट उठतो बरोबर आहे कारण आपल्याला कोणी काही म्हणणार नसते हां पण सूर्याचं तसं असते का नाही सूर्य बरोबर आपल्या टाईममध्ये उगवतो आणि आपल्या टाईममध्ये तो मावळतो बरोबर आहे हां सकाळी सहा साडेसहा उन्हाळा असेल तर लवकर उगवतो पहा आणि जर आपल्याला जर पावसाळा जरी असेल आणि आभाळ जरी आलेला असेल तरी आपल्याला रात्री जरी पाऊस पडत असाल आणि सकाळ जरी झाली तरी आपल्याला उजेड तर दिसतो की नाही सकाळी म्हणजे सूर्य कुठंतरी कुठं ना तरी उगवलेला आपण पाहतो हां म्हणजे आपल्याला सकाळ झालेली ही कशामुळं कळते सूर्यामुळं कळते समजा सूर्यच जर नाही उगवला आज सूर्याने समजू ठरून टाकलं की सूर्य आज उगवणारच नाही मग आपण काय म्हणतो आता तर सूर्य अजून उगवलाच नाही अजून थोडा वेळ झोपूयात मग दूधवाले आपण सकाळी सकाळी पहाटे पहाटे येतात ते काय म्हणतील अजून सूर्यच उगवला नाही आता अजून टाईमच झाला नाही आणि अंधारामध्ये कोणाला काही दिसेल का पक्षी जातील का सकाळी आपला चारा आणण्यासाठी नाही शेतातले काम करणारे लोक जे सकाळी जातात ते जातील का नाही आपण सुद्धा उठू का नाही म्हणजे सगळीकडे काय होईल अंधार रात्र म्हणजे आपल्याला असं वाटेल की रात्र अजून संपलेली नाही सूर्यप्रकाश नसल्याने झाडे गवत फुले वाळून जातील बरोबर आहे की नाही आपण घरात बसून बसून आता सध्या आपण लॉकडाऊनमध्ये घरात बसून बसून आपल्याला किती बोर झालेला आहे म्हणजे कंटाळा आलेला आहे सगळ्यांना आणि जर घरामध्ये जर एकदम अंधार वातावरण असेल तर आपण काय करतो लाईट लावतो आभाळ जर बाहेर आलेलं असतं आपण काय करतो लाईट लावतो आपल्याला म्हणजे डोळ्यांना सहन नाही होत अंधार बरोबर आहे मग तेच जर आपल्याला पूर्ण दिवसभर जर रस्त्यावर अंधार बाहेर अंधार तर आपण काय करतो घरातली लाईटे लावतो लाईट जर गेली तर आपण काय करतो दिवा लावतो पण दिव्यातले तेल जरी संपलं तर मग काय करणार सगळीकडे काळोखच का राहणार की नाही म्हणजे तेल आणि लाईटसुद्धा आपल्याला किती दिवस पुरेल बरोबर आहे की जसं सौर ऊर्जेवर आपण लाईट काही काही ठिकाणी लाईट्स तयार करतात इलेक्ट्रिक बरोबर आहे की नाही तसंच जर सूर्यप्रकाश नसल्याने आपण ठीक आहे घरात राहू पण झाडे झुडपे फुले वाळून जातील बरोबर आहे की त्यांना पण आणि सूर्यापासून आपल्याला बऱ्याच प्रकारचा मुख्य स्तोत्रास असल्यामुळं काय त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी वगैरे भेटते हां झाडे झुडपे मेल्याने माणसांना जनावरांना खायला काही राहणार आहे का नाही तर बाळाला दूधसुद्धा मिळणार नाही आणि गाईला चारा सुद्धा मिळणार नाही कारण गाईला चा चारा, चारा नाही मिळाल्यावर ना। गाय आपल्याला दूध देईल का नाही त्याचप्रमाणे जसा सूर्य हा प्रकाश देतो सगळीकडे त्याचप्रमाणे सगळ्यांना तो आपल्या ऊर्जेचा मुख्य स्तोत्र आहे कोण सूर्य त्याचप्रमाणे सगळ्यांना पहा पुढे सगळ्यांना उपाशी राहावे लागेल हं सूर्य जर उभवला नाही तर काही दिवसातच नद्या आणि तळी आटतील ऊन नसल्याने समुद्राच्या पाण्याची वाफ होणार नाही समुद्राच्या पाण्याची वाफ होणार नाही मग पाऊस पडेल का नाही पडणार कारण सूर्यच नाही उभोला तर वाफ कशी होईल आणि वाफ नाही झाली तर ढग कसं निर्माण होणार आणि ढगच नाही निर्माण झाले तर पाऊस कसा पडणार पाऊस नाही तर मग पिके येतील का नाही प्यायला पाणी मिळेल का पाऊस नाही पडला तर नाही सूर्योदय नाही तर सूर्यास्ताची शोभा आपल्याला पाहायला भेटेल का नाही आपण पहा तुम्ही बाहेर म्हणजे टुरिस्ट ठिकाणी तुम्ही फिरायला गेले असेल पहा काही काही पॉईंट असे असतात जसं तुम्ही माथेरान पन्हाळगड रायगड जसे किल्ले गेले तसं ते काही काही ठिकाणी पहा महाबळेश्वर या ठिकाणी ना सनसेट पॉईंट असतात बरोबर आहे जसं आपण सूर्य उगवतो आणि मावळतो ते मावळताना असं वाटते की तो आपल्या इथेच गेला म्हणजे आपल्या समोरूनच कुठेतरी तो लपला त्याला काय म्हणतो आपण सनसेट सगळा नुसता काय आपल्याला दिसेल सूर्योदय नाही त्यामुळे सूर्या सूर्योदया सूर्यास्ताची आपल्याला शोभा दिसणार नाही सगळा नुसता काय दिसेल काळा रंग जग वृक्ष वाटेल कोर्ण, 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 रख, 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 जग काय वाटेल आपल्याला एकदम वृक्ष वाटेल म्हणजे एकदम असं कोरडं कोरडं रखरख हं आणि सूर्य चुगवला नाही तर आपल्याला हे सगळं काय करावं लागेल जग सोडावं लागल जग सोडावं लागेल म्हणजे अक्षरशः म्हणजे प्रत्येक प्राणी म्हणजे जीव जंतू प्राणी मात्र हळूहळू काय होतील त्यांचे प्राण त्यांना आपोआप त्यांनी त्यागून देतील त्यागून म्हणजे त्यांचे प्राण जातील हळूहळू हरुआ ते मरण पावतील म्हणजे सूर्य जर नाही उगवला तर एवढी कारणे प्रत्येक मनुष्याला समोर काय करावं लागतील फेस करावे लागतील म्हणजे सूर्य आपल्या जीवनात किती मुख्य आहे आपण जरी एक दिवस उठायला उशीर केला तरी सूर्य कितीतरी लाखो वर्षापासून तो काय होतो बरोबर आपल्या टाईमवर तो उठलेला असतो उठलेला म्हणजे तो आपल्या टाईमवर सूर्योदय झालेला असतो बरोबर आहे की नाही म्हणजे किती ना किती वर्षांपासून तो राईट टाईम येतो येतो की नाही हां आपल्याला जरी एक मिनिट दोन मिनिट दहा मिनिट वेळ होते त्याला होते का कधीच नाही त्याचप्रमाणे मग असं सांगितलेले आहे कारण ऊन कारण समजा आता पहा तुम्ही इथे जर आ, सा सूर्य नसला तर काय होईल सांगितलेलं आहे मी आत्ताच तुम्हाला की समुद्राच्या पाण्याची वाफ होणार नाही त्यामुळे ढग निर्माण होणार नाहीत आणि मग पाऊस कसा पडणार नाही कारण हे जे सूर्याच्या वाफेमुळे जे समुद्रातल्या पाण्याची नदीतल्या पाण्यांची जे, जे काही वाफ होऊन ढग तयार होतात त्याच्याने काय होते पाऊस पडते आणि आपल्या जमिनीला पाणी भेटते आणि आपली जमीन काय होते सुपीक होते आणि पाणी पूर्ण जे पाण्यामध्ये राहणारे मासे आहेत जीवजंतू आहेत ते सुद्धा जर सूर्य नाही उगवला तर मरतील आता तुम्ही म्हणशाल मीस सूर्य नाही उगवलं तर चालते पाऊस पडेल ना कारण पाऊसही कसा पडेल कारण पाऊस पण पडणार नाही कारण सूर्य असेल तरच पाऊस पडेल त्याचप्रमाणे पहा बरोबर आहे समजलं तुम्हाला हे चक्र समजलं कारण सूर्य उगवला तर समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्याची वाफ होईल त्याचे ढग होतील आणि ते ढग होऊन पाऊस पडेल त्याचप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे काय होते आपण बाष्पीभवन होते वातावरणात उंच जाते आणि काय होते पुन्हा मग उंचावर थंड होते एकत्र येते आणि काय होतात मोठे मोठे पावसाचे थेंब हे आपल्या जमिनीवर पडतात असंच हे काय असते जलचक्र चालू राहते बरोबर आहे मग आपली शेते पिके ही काय असतात हिरवीगार नटलेली आपल्याला दिसतात बरोबर आहे आणि जंगलातले जे प्राणी असतात ते सुद्धा त्यांना जर जंगलामध्ये जर हिरवळ नाही हिरवळ नाही राहिली किंवा प्यायला जे जंगलातून काही नद्या नाले ओहोळ वाहतात ते जर नाही दिसले तर त्यांनी जगतील का नाही सूर्योदय नसेल तर त्यांनी त्यांनी पण जगू शकणार नाही त्याचप्रमाणे मग असा विचार करत करत मी झोपी गेले म्हणजे लेखिका आणि काय गंमत पहा एके दिवशी सूर्य उगोलाच नाही त्यांनी कल्पना केली आणि सूर्य उगोलाच नाही लोकांची झोप संपली तरी सगळीकडे अंधारच होता दिनकर आलाच नव्हता दिनकर म्हणजेच सूर्य सूर्याला खूप नावे आहेत बारा तर दिवस कोठून उजाडणार प्रकाश अवतरला नाही तर अंधार कसा लोपणार अंधार कसा लोपणार म्हणजे जर सूर्यच उगवला नाही तर हा अंधाराला कोण बाजूला सावरेल कोण बाजूला ढकलेल बरोबर आहे की नाही सकाळचे पाच वाजले तरी आपल्याला थोडासा थोडासा एकदम साधा साधा प्रकाश दिसतो पहा दिसतो की नाही म्हणजे आपण म्हणतो आता सूर्य येण्याची वेळ झालेली निघण्याची वेळ झालेली आहे दिवसवर आला नाही दिवसवर आला नाही म्हणजे याचा अर्थ होतो की सूर्य अजून उगवला नाही त्यामुळे आजी आज आईसुद्धा उठल्या नाहीत इतकेच काय तर झाडावरील पाखरेसुद्धा जागी झाली नाहीत म्हणजे सूर्य नाही उगवला तर काय होईल पाखरंसुद्धा झाडावरची उठणार नाही जसे सकाळी आपण पहा उठण्याच्या पहिले किलबिल किलबिल करतात की नाही पक्षी तसं आणि आपण काय करतो रात्री जरी आपल्याला फुलांच्या कळ्या दिसल्या तर सकाळी त्या काय होतात उमललेल्या दिसतात मग कळ्यासुद्धा उमलतील का झाडांच्या फुलांच्या नाही मग तसेच आईसुद्धा उठली नव्हती मग घरातील सगळी माणसे लोळून लोळून अगदी कंटाळली लोळ लोळ म्हणजे झोपून त्यांनी त्यांना काय आलं आला रात्र बर जोपून आता रात्रभर झोपून आता त्यांना वाटलं आता सूर्य आता का नाही का नाही उगवला अहो झोपणार तरी किती बरोबर आहे की नाही मुलांनो हां तुम्ही दोन तास झोपशाल तीन तास झोपशाल दुपारी तुम्हाला दुपारी झोप येते का नाही आपण रात्री झोपतो आणि आपल्याला सकाळी जाग येते त्याचप्रमाणे घरातील सगळी माणसे लोळून लोळून अगदी कंटाळली अहो झोपणार तरी किती आणि दिवा लावून घड्याळ पाहिले तेव्हा अकरा वाजून गेले होते म्हणजे सकाळचे अकरा वाजून गेले होते अकरा वाजता आपण काय करतो स्कूलमध्ये असताना टिफिन खातो बरो बरोबर आहे आपले मॅथचे इंग्लिशचे बरेच लेसनप्रमाणे आपले पिरियड्स होतात पण इथे पहा अकरा वाजून गेले तरी पण सूर्य ओला नव्हता शाळा महाविद्यालय ऑफिस म्हणजेच कचेऱ्या म्हणजेच ऑफिसची वेळ टळून गेली होती टळून म्हणजे निघून गेली होती भगवान सहस्र रश्मीनेच भगवान म्हणजेच भगवान म्हणजे देव आणि सहस्र रश्मी म्हणजे सूर्य रश्मीचा अर्थ होते प्रकाश सहस्र म्हणजे आता त्याचा खूप किरणे त्याची सहस्र बुट्टी मारल्यामुळे आपोआपच सर्वांना सुट्टी मिळाली होती आपोआपच सर्वांना सुट्टी मिळाली होती बरोबर आहे सूर्य उगवला नसल्यामुळे पहा मुलांनो किती वाजले होते घड्याळ्याचे अकरा वाजले होते आणि अकरा वाजून गेले तरी पण सूर्य उगवलेला नव्हता त्याचप्रमाणे स्कूल उघडलेले होते का नाही आता कामाला बुट्टी मारली तरी भूकेने काही सुट्टी घेतली नव्हती ठीक आहे आपण आज कामाला नाही जाणार आपण आज घराच्या बाहेर नाही जाणार तरी पण आपल्याला भूक लागते की नाही म्हणजे जे आपल्या बॉडीचे काम काम आहे ते तर आपल्याला करावं लागतात की नाही हळूहळू सर्वांच्या पोटात कावळे कोकलू लागले होते पण नेहमीच वेळेवर येणारे दूधवाले पाव पाववाले यांचा मात्र आज पत्ता नव्हता पत्ता म्हणजे त्यांची आज यायचं काही चिन्ह दिसत नव्हती कारण त्यांना असं वाटत होतं की सूर्य नाही उगवला म्हणजे काही काही असते बघा खेड्यामध्ये सूर्य उगवल्यावरच त्यांचं काय असते पहाटेची दिनचर्या म्हणजे पहाटेची त्यांची कामे असतात पण नेहमी वेळेवर येणारे दूधवाले पाववाले यांचा आस पत्ताच नव्हता कारण त्यांची देखील रात्र संपलेली नव्हती सूर्य उगवलाच नाही त्यामुळे काय झालं ऊन पडले नाही सूर्योदयाच्या वेळी उमलणारी फुले फुलली नाहीत मी आत्ताच तुम्हाला दाखवलं बघा मुलांना हां फुलपाखरे पक्षी सर्वांचाच मोठा गोंधळ झाला गोंधळ झाला म्हणजे काय झाला की त्यांना वाटलं की अजून सूर्य नाही उगवला म्हणजे अजून टाईम आहे म्हणजे आपल्याला अजून फुलांना उमलायला वेळ आहे पाखरांना सुद्धा उठायला वेळ आहे असं त्यांना वाटत होतं पण आपल्याला माहीत होतं की अकरा वाजून गेले होते सकाळचे आणि सूर्य खरंच तो आलेला नव्हता म्हणजेच उगवलेला नव्हता आणि सगळ्या सर्वातच मोठा गोंधळ निर्माण झालेला होता कशामुळे सूर्य न उगवलेल्यामुळे हळूहळू थंडी वाजू लागली अंधार असह्य झाला ठीक आहे की नाही आपण किती वेळ अंधारात राहू शकतो जास्त वेळ नाही संध्याकाळी बघा सात आठ वाजे तरी आपण काय म्हणतो लाईट जरी गेली तर आपण काय करतो इन्व्हर्टर लावतो इन्व्हर्टरची जरी बॅटरी गेली तर आपण पुन्हा दिवा लावतो पुन्हा दिवा जरी झाला आपण मोबाईल लावतो टॉर्च बरोबर आहे समजा मोबाईलची जरी सुद्धा टॉर्च गेली तर आपण काय म्हणतो बापरे आता खूप आला सहाय्य झाला आता हे कधी एकदाची लाईट येते की बरोबर आहे की नाही पण दिवसा आपण लाईट गेल्यावर तसं म्हणतो का नाही म्हणत कारण आपल्याला सूर्याचा प्रकाश असतो त्यामुळं आपण काय करतो सूर्याच्या प्रकाशामुळे आपले काय होतात आपल्याला सगळीकडचं दिसतं आणि पण इथे काय झालं सकाळच्या अकरा वाजतासुद्धा अंधार असह्य वाटू लागला आणि हळूहळू थंडी वाजू लागली दिवस उगवलाच नाही त्यामुळे दिवस संपला आपण काय म्हणतो दिवस उगवल्यावर रात्र झाली तेव्हा हा दिव आजचा दिवस संपला आपण असं काय करतो घोषित करतो की इथे नाही पण इथं कसं झालं आहे पाठामध्ये पहा दिवस उगवलाच नाही त्यामुळे तो दिवस काय झाला संपला रात्र सुरू झाली हे कळले ते फक्त घड्याळ्यावरूनच आपल्याला घड्याळ येते विद्यार्थी मित्रांनो काही काही खेड्यातल्या बा माणसांना घड्याळ येते का नाही ते आज पण काय करतात डोक्यावर सूर्य आला म्हणजे बारा वाजले बरोबर आहे की नाही अशा पद्धतीने त्यांनी आपलं घड्याळ ठरवून त्यांनी आपली दिन का का कामे करत असतात मग उद्या तरी सूर्य उगू दे अशीच प्रार्थना करत सर्वजण झोपी गेले कोण झोपी गेले सर्व ज्यांना ज्यांना असं असह्य सगळ्यांनाच झाला पण त्यांनी प्रार्थना करून गेले की उद्या तरी देवा सूर्य उगवू दे अशीच प्रार्थना करीत सर्वजण झोपी गेले सूर्य हा जगाचा प्राणदाता आहे सूर्य हा जगाचा काय आहे प्राणदाता आहे म्हणूनच म्हणतात ना सूर्याय नम प्राणदाता म्हणजे आता तुम्ही पहा आपल्याला ऑक्सिजन जे भेटते व्हिटॅमिन्स जे आपल्याला सूर्यप्रकाशातून बरंच काही पण तो कसा आहे तर सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यासाठी आपल्याला आठ मिनिट सतरा सेकंद लागतात पहा बरोबर आहे की नाही म्हणजे सूर्य हा आपल्या एनर्जीचा मुख्य काय आहे पॉईंट आहे मुख्य स्तोत्र आहे म्हणूनच म्हणतात सूर्याय नम खाली शब्दार्थ पण दिलेले आहेत मी असं समज असते की सगळ्यांना हा आपला पाठ खूप छान पद्धतीने समजलेला आहे थँक्यू